पशुखाद्य देण्याची एक नवीन पद्धत जी वापरली तर 2 ते 3 लिटर दूध आरामशीर वाढेल. गाईला किंवा म्हशीला दूध वाढीसाठी पशुखाद्य तुम्ही नेहमी देतच असाल, पण ते देण्याची एक अशी विशिष्ट शास्त्रीय पद्धत आज सांगणार आहोत ज्यात तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. फक्त पशुखाद्य देण्याची ही पद्धत वापरली तर प्रत्येक गाईचं किंवा म्हशीचं 2 ते 3 लिटर किंबहुना 4 लिटर दूध वाढणार आहे. ही पद्धत आहेच तितकी चमत्कारिक, जिला शास्त्रीय आधार देखील आहे. आज आपण पाहतोय पशुखाद्याचे दर भरपूर वाढलेले आहेत, दर महिन्याला त्याचे दर वाढत असतात, पण तरी देखील आपल्या जनावरांना आपल्याला पशुखाद्य द्यावंच लागत असतं. कारण की पशुखाद्य जर दिलं नाही तर दूध हे वाढतच नाही. त्यामुळे प्रत्येक पशुपालक हा जे काय पशुखाद्य आहे ते देत असतो. पण आमच्या टीमच्या रिसर्चनुसार 90% दूध व्यावसायिक जे आहेत तर ते पशुखाद्य देत असताना एक अशी मोठी चूक करतात की ज्यामुळे त्यांचं दूध हे त्यांना कमी निघत असतं आणि त्यांचा मोठा घाटा होत असतो. व दूध कमी झालं का आपण पशुखाद्य बदलतो, पण ते करायचं नाही. तुम्ही जे पशुखाद्य देत आहे जसं देत आहे तसंच द्यायचं आहे, फक्त थोडासा बदल तुम्ही करायचा आहे. आता या व्हिडिओमध्ये 2 प्रमुख भाग गागन केलेले आहे. व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनवलेला आहे. व्हिडिओचा पहिला भाग असा असेल की ज्यामध्ये पशुखाद्याची योग्य निवड कशी करावी, म्हणजे तुमच्या जनावरांसाठी कोणतं पशुखाद्य तुम्ही निवडायला पाहिजे. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तुम्हाला पशुखाद्य देण्याची अशी गोल्डन जादुई पद्धत तुम्हाला समजेल की जिच्याने तुमचं कमीत कमी 3 ते 4 लिटर दूध हे वाढणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्रा, कारण की दूध वाढवायला तुम्हाला आता 1 रुपयाचाही खर्च करायची गरज इथून पुढे नसणार आहे. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आता व्हिडिओचा पहिला भाग पशुखाद्याची योग्य निवड. आता पशुखाद्य म्हटलं का भरपूर साऱ्या कंपन्या ब्रँड्स तुमच्या समोर येत असतील, कारण की मार्केटमध्ये भरपूर ब्रँडचे कंपन्यांचे पशुखाद्य आहेत. काही जुन्या कंपन्या आहेत, काही नवीन, काही स्थानिक कंपन्या तर काही इंटरनॅशनल कंपन्या देखील आहेत. याच्यामध्ये प्रकार देखील आहेत ज्यामध्ये सरकी पेंड, मका भरडा, जे पॅलेट्स म्हणजेच कांडी किंवा भुसा भरडा असे काही मुख्य प्रकार याच्यामध्ये येत असतात. आता आपल्या जनावरांसाठी नेमकं कोणतं पशुखाद्य हे योग्य आहे, आपण सरकी द्यायला पाहिजे की आपण भुसा द्यायला पाहिजे का आपण कांडी खाद्य द्यायला पाहिजे की दुसरं कुठलं आपण द्यायला पाहिजे. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आपण अंदाजे जे अवेलेबल असेल ज्याची किंमत कमी असेल ते आपण घेऊन येतो आणि चारायला सुरुवात करतो. कारण की आपली बोळीभावना अशी असते की चाऱ्याबरोबर काहीतरी पशुखाद्य म्हणून आपण दिलं पाहिजे. सरकी असेल तर सरकी किंवा भरडा असेल तर भरडा, भुसा किंवा कांडी जे उपलब्ध असेल ते आपण घेऊन येतो. पण नाही, प्रत्येक पशुखाद्याची जी काही गरज आहे ती वेगवेगळी आहे. ते कधी वापरायचे ही कंडिशन देखील वेगळी आहे, हेच तुम्हाला ह्याच्यात समजेल. आणि इथून पुढच्या भागामध्ये तुम्हाला समजेल की ती कोणती अशी पशुखाद्य देण्याची योग्य पद्धत आहे की ज्याच्यामुळे 3 ते 4 लिटर दूध वाढू शकतं. पहिला प्रकार आहे सरकी पेंड. आता सरकी पेंड ही खरोखर कोणत्या जनावराला द्यायला पाहिजे किंवा काय होतं बरं नाही, तर सरकी पेंड ही कापसाच्या बियापासून तयार झालेली असते. पहिली गोष्ट, हिच्यामध्ये कुठलाही तेलाचा अंश त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला नसतो. जेव्हा त्याच्यामधनं तेल काढलं जातं तर त्या चौथ्याची तयार झालेली असती ही सरकी पेंड. त्यामुळे याच्यामध्ये स्निग्ध अंश किंवा फॅट नसतो, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं वजन याच्यामध्ये वाढत नाही, कुठल्याही प्रकारचं दूध त्या ठिकाणी वाढत नाही. फक्त याने जनावरांची तब्येत ही चांगली होत असते, जनावर सुदृढ त्या ठिकाणी दिसत असतं, जनावरांची जी बॉडीची वाढ आहे, वजन आहे ते चांगल्या प्रमाणात वाढत असतं. मग तुमचं जर जनावर मर्तूक झालेलं असेल, तुमच्या जनावराची तब्येत त्या ठिकाणी खराब झालेली असेल, तर तुम्ही सरकी पेंड त्या ठिकाणी देऊ शकता. पण सरकी पेंडीने दूध त्या ठिकाणी वाढत नाही असं भरपूर पशुपालकांचं म्हणणं आलेलं आहे. जर तुमच्याकडे हिरवा सुका चारा भरपूर प्रमाणात असेल तर तुम्ही सरकी शक्यतो टाळावीच, कारण की सरकी एक तर महागाई असते आणि तिने फारसं दुधाला फारसा फरक पडत नाही. त्यानंतर 2 नंबरचं पशुखाद्य असतं भुसा. मग भुसा कोणत्या जनावराला द्यायला पाहिजे, कोणत्या केसमध्ये दिला पाहिजे. आता भुसा याच्या नावातच भुसा आहे. आता हा भुसा कदाचित तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये गहू असतील, गव्हाचा भुसा असेल, पण तसं काहीच नाही. बऱ्यापैकी याच्यामध्ये मिलावट असते, निकृष्ट दर्जेचा चुरा याच्यामध्ये टाकलेला असतो, ज्यामध्ये ना कुठले व्हिटॅमिन्स मिनरल्स तसेच फॅट कंटेंट असतो, ना फायबर्स असतात. त्यामुळे हा निव्वळ जनावरांचं पोट भरण्यासाठी उपयोगात येत असतो. त्यामुळे ना जनावरांची तब्येत सुधारते, ना कुठल्या प्रकारचा दुधात तुम्हाला फायदा होत असतो. पण याच भुशाला जो पर्याय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जो 3 ते 4 लिटर दूध तुमचं वाढू शकतो. तिसरं जे पशुखाद्याचा प्रकार आहे ते म्हणजे कांडी किंवा पॅलेट्स. आता ही जी काही कांडी आहे तर ही कांडी चांगली असते. जर चांगल्या कंपनीची, चांगल्या ब्रँडेड कंपनीची जर तुम्ही कांडी जर वापरली
तर ती कांडी जी आहे तिचा एक फॉर्म्युला बनवलेला असतो. तिच्यामध्ये फॅट कंटेंट असतो, त्याच्यामध्ये मिनरल्स असतात, त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात. तर एक विशिष्ट प्रकारचं फॉर्म्युलेशन करून ही पेलेट बनवलेली असते, त्यामुळे ही अगदी खात्रीशीर त्या ठिकाणी असते. त्याचबरोबर जर ही चांगल्या कंपनीची घेतली तर नक्कीच तुमचा फायदा त्या ठिकाणी होत असतो. आता चौथा पशुखाद्याचा प्रकार जो देखील खूप प्रचलित आहे, खूप पॉप्युलर आहे, तो म्हणजे मक्याचा किंवा गव्हाचा भरडा. आता जर मक्याचा जर भरडा असेल तर तो देखील खूप चांगला असतो. मका याच्यामध्ये जबरदस्त प्रमाणात ग्लुकोज असतं, तर यामुळे देखील जनावरांचं दूध हे त्या ठिकाणी वाढू शकतं. आता इथून पुढे पाहूयात व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, की काय असं दिलं पाहिजे, कोणती अशी पद्धत आहे की ज्यामुळे दूध त्या ठिकाणी वाढू शकतं. आम्ही काही जुन्या दूध व्यवसायांबरोबर चर्चा केली, तर त्यांचं असं म्हणणं आलं की आता त्यांचा एक फॉर्म्युला आम्हाला समजला, जो आम्ही चेकही केला नेटवर आणि त्यांना देखील रिझल्ट आलेला आहे. 10-15 गायांचा अगदी 2-2, 3-3 लिटर दूध त्यांनी वाढून दाखवलेलं आहे. काय करायचं आहे, गहू आणि मकाचा भरडा त्या ठिकाणी घ्यायचा आहे, गरम पाण्यामध्ये तो उकळून घ्यायचा, म्हणजे तो शिजवायचा आहे, आणि त्यात तो शिजवल्यानंतर शिजवत असताना त्याच्यामध्ये थोडासा गूळ देखील टाकायचा आहे. तर हे एक प्रकारचं हे मिश्रण तुम्हाला शिजवून त्या ठिकाणी तयार करायचं आहे, आणि हे मिश्रण तुम्हाला एक 12 तास आधी, म्हणजे खाऊ घालण्याच्या 12 तास आधी हे बनवायचं असतं. थोडंसं म्हणजे छोटंसं पातेलं भर जरी तुम्ही हे बनवलं, 100 ग्रॅम गुळ जरी टाकला, तरी तुम्हाला हे जबरदस्त फायदा देत असतं. 4 किलो पशुखाद्य एका बाजूला आणि हा फॉर्म्युला एका बाजूला, गव्हाचा भरडा, मकाचा भरडा आणि गुळ हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे, शिजवायचं आहे. हे तुम्हाला जनावराला त्या ठिकाणी दूध काढण्याच्या आधी त्या ठिकाणी द्यायचं आहे. हे दिल्यानंतर या मिश्रणाच्या वापराने तात्काळ म्हणजेच 1-2 दिवसात 4 दिवसामध्येच तुम्हाला प्रचंड मोठी दुधामध्ये वाढ दिसणार आहे. काही यांच्या असंही देखील लक्षात आलेलं आहे की 4 लिटरपर्यंत देखील दूध वाढलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळं करायचं म्हणजे तो आम्हाला खर्च करावा लागेल, पण जे पशुखाद्य तुम्ही चारत आहात तर त्याचं जवळपास 1 किलो प्रमाण कमी करून तुम्ही हे जरी चालू केलं तर तुम्हाला रिझल्ट हा डबल त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे पैशाचीही कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. हा जर फॉर्म्युला वापरला तर दूध वाढतं, दुधाबरोबर फॅट देखील वाढते, जनावरांची जी काय तब्येत आहे, जे वजन आहे, तर ते देखील होऊन जनावरे सुदृढ होतात असं देखील निदर्शनास आलेलं आहे. गहू आणि मकाचं पीठ शिजवून देण्याच्या पद्धतीला किंवा या पदार्थाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं देखील आहेत. काही ठिकाणी आंबील म्हणतात, काही ठिकाणी घाटा, तर काही ठिकाणी काही म्हणतात. तर तुम्ही याला काय म्हणतात, तुम्ही कधी हे वापरलं आहे का, तुम्हाला काय रिझल्ट आला आहे, किंवा तुमचा असा एखादा वेगळा फॉर्म्युला आहे का की जो आम्ही चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचवू, नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि दूध व्यवसायाविषयी, शेतीविषयी तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ आवश्यक आहे तेही कमेंटवर कळवायला विसरू नका. धन्यवाद.